नमस्कार, सायली संजय होममध्ये आपलं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे बांगड्याचे कालवण. चला तर बघूया त्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याची कृती. बांगड्याचं कालवण बनवण्यासाठी आपल्याला लागणारे बांगडे, मी इथे दोन बांगडे घेतलेले आहेत. बांगडे नेहमी आपण ह्याला असे खोलून बघायचे, नेहमी जसे लाल दिसले तरी छान बांगडे असतात आणि एकदम कडक असतात, नरम झालेले नसतात. असेच बांगडे आपण नेहमी बाजारातून आणायचे. आता ह्याला मी साफ कसे करायचे तुम्हाला दाखवते. ह्याला हे वरचे पंख जसे दोन्ही काढून घ्यायचे, ह्याच्या आतलं असं आपोआप मग इकडचं निघलं जातं, असं पूर्ण काढून टाकायचं ह्याच्यातलं. डोळे काढायचे, नंतर हा भाग इथे कट करून घ्यायचा आणि मग इथे ह्याला आपण कापून घेणार आहोत. आता मी तुम्हाला कापून पण दाखवते. आता ह्याला आपण इकडनं असं हे कापून घ्यायचं, हे पंख पण कापून घ्यायचे, असे त्याचे हे शेपूट कापून घ्यायचं. पहिला ती थोडी खवलं असतील ती काढून घ्यायची अशी, नंतर याचे ह्याला आपण मधून असं दोन पार्टमध्ये आपण कापून घेणार आहोत. त्याचं शेपूट पण कापून घ्यायचं आणि ह्याला मग आपण असे दोन्ही साईडने अशा चिरा मारून घ्यायच्या, म्हणजे याच्यात चांगला मसाला जाऊन बसतो. असंच आपण दुसरं पण करून घेऊया. आता आपण हे बांगडे स्वच्छ करून घेतलेले आहेत, त्यासाठी आपल्याला एक वाटण लागणार आहे. मी ते दोन चमचे ओलं खोबरं घेतलेलं आहे. सात आठ पाकळ्या आपण लसणाच्या घेणार आहोत, तीन हिरव्या मिरच्या घेणार आहोत, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेणार आहोत आपण थोडासा, आणि थोडीशी कोथिंबीर, ह्याचं एक वाटण आपण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला अजून लागणार आहे, मी ते दीड चमचा आगरी लाल तिखट मसाला घेतला आहे. एक चमचाभर गरम मसाला टाकणार आहे, दोन चमचे चिंचेचा कोळ टाकणार आहे. चिंच पाण्यात भिजत टाकायची आणि त्याचा आपण कोळ काढून घ्यायचा. आपल्याला चिमूटभर हिंग टाकावा लागेल फोडणीसाठी. तसंच इथे हळद लागणार आहे अर्धा चमचाभर, आणि पाचापाकळ्या लसणाच्या मी इथे ठेचून घेतलेल्या आहे, आणि पाचापाकळ्या आपण वाटणात पण वाटायला घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला दोन मोठे चमचे तेल लागणार आहे. आता आपण हे ओलं खोबरं होतं दोन चमचे, थोडीशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, तीन मिरच्या आणि आलं, याचं आपण बारीक असं वाटण तयार करून घेऊया. आपण या बांगड्यांना पहिल्यांदा हे जे वाटण तयार करून घेतलं होतं आपण, आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, याचं ह्याला हे लावून घेऊया. तसंच आपण ह्याच्यात हा दीड चमचा, मीडियम चमचा आहे, एकदम मोठा नाही आहे, हा दीड चमचा आपण आगरी लाल तिखट मसाला घेतला तो घालूया. अर्धा चमचाभर हळद होती ती घालूया. तसंच एक चमचाभरून आपण गरम मसाला पण याच्यात टाकूया आणि ह्याला आता आपण असं लावून 5-10 मिनटं ठेवूया. त्याला आपण 5 मिनटं असं ठेवून देऊया. तर मी ते कढई तापायला ठेवली आहे, त्यात आपण 2 चमचे तेल टाकूया. त्याच्यात आपण चिमूटभर हिंग टाकूया, 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या त्या आपण टाकूया. त्याला आपण थोडंसं लाल करायचं, ते लाल झालं आहे छान, जास्त करपवायचं नाही, थोडं लाल करायचं आणि त्याच्यात आपण आता बांगडे घालून घेऊया. तसंच आपण ताट पण आपण असं धुवून घेऊन त्यातलं आपण थोडं पाणी याच्यात टाकूया. आता आपण याच्यात
दोन चमचे हा चिंचेचा कोल घेतला होता तो घालूया. आंबट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी ते चिंच जास्त आंबट होती म्हणून मी थोडासाच घातलेला आहे, दोन चमचे. पण याच्यावर झाकण ठेवून 7-8 मिनटं ह्याला आपण कड काढून घेऊया. आपण उघडून बघूया. आपल्या कांदण्याला छान आता उकळ आलेली आहे. आपले बांगडे पण आता शिजलेले आहेत. त्याच्यात आपण चवीनुसार आपण मीठ टाकूया. आणि थोडी कोथिंबीर टाकूया. आपल्याला परत आपण आता 5 मिनटं असंच झाकून ठेवणार आहोत. थोडा वेळ मंद आचेवर ह्याला तर झाकून ठेवायचं 5 मिनटं. आता 5 मिनटं झालेली आहेत. आपण उघडून बघूया. आता हे मांगड्याचं कालवण रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता मी ह्याला थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे, एकदम पातळ केलेलं नाही आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर थोडं तुम्ही पाणी टाकून ह्याला पातळी करू शकता. त्याला आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया. आपलं एक बांगड्याचं कालवण तयार झालेलं आहे. हे आपलं बांगड्याचं कालवण रेडी झालेलं आहे. इथे मी ओल्या खोबऱ्याचा वापर केला होता पण तुम्ही नाही केलात तरी चालेल. जर तुम्हाला जाड हवं असेल तर तुम्ही 1 चमचा तांदूळ भाजून घ्यायचे आणि ते आलं लसूण मिरची पेस्टबरोबर वाटून घ्यायचं, त्यामुळे पण त्याला थिकनेस चांगला येईल. तर हे बांगड्याचं कालवण आता आपण रेडी केलेलं आहे. तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटद्वारे कळवा. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.